मीरा भाईंदर महानगर पालिका अजून किती जणांची बळी गेला होता, यांचा कुठल्या प्रकारचा PF नाही, ESIC नाही, कुठल्या प्रकारची त्यांना सुविधा नाही, तर मला वाटतं नगरपालिकेने ठेका घेतलाय की काय मारून टाकायचा हा आमच्यासमोर प्रश्न. फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी उतरले, त्यांना न्याय मिळून दिला. मी संदीप राणे, विधानसभा अध्यक्ष मीरा भाईंदर. आज आपण या ठिकाणी टेंबा हॉस्पिटल या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी काल एक दुःखद घटना घडली. रात्री 11 वाजता इंदिरा गांधी हॉस्पिटल मीरा रोड या ठिकाणी ॲम्ब्युलन्स एक चालक त्याची हजेरी लावत असताना अचानक वारा आला. त्याच्या वाऱ्याने ते कॅबिनचा दरवाजा जोरात आपटल्यामुळे ते शॉक सर्किट झाले आणि त्याच्यामध्ये तो झटका लागून मृत्यूमुखी पडला. मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, मीरा भाईंदर महानगरपालिका अजून किती जणांची बळी घेणार आहे? हा जो कर्मचारी, हा जो चालक होता, ह्यांचा कुठल्या प्रकारचा PF नाही, ESIC नाही, कुठल्या प्रकारची त्यांना सुविधा नाही, तर मला वाटतं नगरपालिकेने ठेका घेतला आहे की काय मारून टाकायचा हा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. आम्ही या ठिकाणी तातडीने आमच्या टीमसकट आणि आमचे रणावडे साहेब असतील, अमोल असतील, प्रमोद असतील, संदीप राणे असतील, हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही त्याला म्हणा न्याय मिळून दिला आहे. ताबडतोब मी उपायुक्तांशी बोललो, वाघमारे साहेबांशी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरशी, की ताबडतोब त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळायला पाहिजे, त्या कुटुंबियांच्या सदस्यांना नोकरीवर ठेवा आणि त्यांना एक रोख रक्कम त्यांना द्या, जेणेकरून त्यांच्या कुटुंबियाचं जे नुकसान झालं आहे ते भरून कुठेतरी निघेल. माणूस गेलेला तर काय परत येणार नाही. पण मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी तुमच्या माध्यमातून या फेसबुकच्या माध्यमातून विनंती करतो आहे की हे जे कॉन्ट्रॅक्टर असतील, जे कोण असतील, त्यांच्यावर जरा कडक शासन व्हायला पाहिजे. आज तुम्ही विचार करा, एका माणसा जीव गेला आहे, त्याला PF नाही, ESIC, जर PF वगैरे ESIC असता तर त्याला आज मोबदला काहीतरी गव्हर्नमेंटकडून मिळाला असता. त्यांचा इन्शुरन्स नाही आहे. प्रत्येक कामगार, प्रत्येक कर्मचारी हा वंचित आहे. म्हणून जातीने लक्ष द्या. आज त्यांना न्याय मिळालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. त्यांना त्यांच्या कुटुंबियाच्या सदस्यांना नोकरी मिळालेली आहे आणि त्यांना रोख पैसे देण्याचं ठरवलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरनी आणि वाघमारे साहेबांनी, त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. म्हणून तुम्ही बघत असाल, हा कुठलाही पक्ष या ठिकाणी उतरलेला नाही. ज्या संघटनेमध्ये होते त्यांचे कुठले नेत्या लोकांचा पत्ता नाही. फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी उतरली, त्यांना न्याय मिळून दिला हे तुमच्या माध्यमातून सांगतो. अजून पण जागे व्हा नगरपालिका आणि ह्या लोकांना न्याय मिळून द्या, एवढं तुमच्या माध्यमातून विनंती.